दरम्यान आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आता आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, गिरगाव चौपाटीवर अजूनही विसर्जन मिरवणुकीचा सगळा सोहळा सुरू आहे, त्यात जल्लोषात मोठ्या प्रमाणात जी आहे ते गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. अजूनही जो जल्लोष आहे तो कायम आहे. भक्तांना, भक्त जे आहेत त्यांची अलोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. अजूनही काही वेळात जो आहे लालबागचा राजा जो आहे तो काही वेळातच म्हणजे सकाळपर्यंत त्याची अपेक्षा आहे की तो येऊ शकतो. आतापर्यंत ज्या मुंबईमधल्या ज्या सार्वजनिक गणपती आहेत त्याचे 1128 गणपती जे आहेत त्याचं विसर्जन झालेलं आहे. तर घरगुती जे गणपती आहेत त्याच्या 17876 जे आहेत त्याचे गणपती विसर्जन झालेलं आहे. त्याच 10 दिवसाचं गणपतीचं विसर्जन असतं. त्यामध्ये जे सार्वजनिक मंडळ असतात त्यांची मूर्ती जी असते ती फार अति उंच असते आणि त्या दृष्टीपणे गिरगाव चौपाटीवर देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती मोठ्या मोठ्या गणपतीची मूर्ती जी असतात त्यांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. भक्तांची रिंग जी आहे ती नागर चौपाटीवर येते. दृश्य जे आहे ते पाहायला खूप छत्रपतींचा विचार म्हणजे